sama sekali terlalu sekolah masyarakat ini sebagai kegiatan yang belum sangat pun naik dan soalnya terlalu sekali kerja sudah mas kerja jelas selalu saya anak as menjadi dayandi sadra ini sekali kerja selalu apa Maharashtra sekarang मोठं दयांडी साजरा म्हणजे मुंबई या शहरात होतो आणि त्यानंतर होतो म्हणजे ते म्हणजे पुणे. तर मी सध्या पुण्यात असल्या कारणानं मी पुण्यातील दयांडी हे साजरा बघणार आहे, कशा पद्धतीनं जल्लोष होत आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे. म्हणून मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि लास्टपर्यंत काय बघायचं कारण असं आहे तर मित्रांनो पुण्यात खूप सेलिब्रिटी येत असतात दयांडी साजरा करण्यासाठी खूप ठिकठिकाणी आणि रील स्टारसुद्धा आपल्या ठिकाणी इथे येत असतात. तर स्टेज पाहण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण आपल्याला किती सेलिब्रिटी बघायला भेटेल ते पण बघूयात आणि दहीहंडी पण कशा मोठ्या साजरा केली जातात तेही बघूया आणि डी जे सेटअप पण कसा असतात ते पण बघूया, लाईटिंग पण खूप छान असतं तेही बघूयात. हे सगळं आपल्या एका ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. म्हणजे ह्याचाच वेगवेगळा म्हणजे ऑल टाईप ब्लॉग ह्या आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथे खूप मोठमोठ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलेलं, खूप मोठे डीजे सेटअप लावलेले मी आता बघितलेलं आहे. तर मग सगळंच आता तुम्हालाही दाखवा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आता आपण सुरुवात करूया पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून सुरुवात करू. चला तर मग आपण जाऊयात श्रीमंत दगडूशेठ हलवाईला.